नमस्कार, मी वैभव सुरेश फाटक। मी सध्या वापी येथे स्थित आहे सय हितगुज आठवणींचे। या कार्यक्रमासाठी मी आज एक माझी स्वतः लिहिलेली कविता सादर करणार आहे। कविता काही वर्षांपूर्वी लिहिली होती, पण आज जे आजूबाजूला आपल्या सिच्युएशन आहे निगेटिव्हिटी पसरलेली आहे, तर कधीकधी असं आपल्याला वाटतं की अरे सगळीकडे निगेटिव्हिटी आहे, आपल्याच बाबतीत हे का घडतंय, कधी हे सगळं दूर होणार। तर त्याचा सामना करण्यासाठी स्वतःच्याच आतून एक एनर्जी आपल्याला मिळते, एक आतूनच आवाज येतो की हा नाही, हे सगळं व्यवस्थित होईल, एक दिवस असं येईल की सगळं व्यवस्थित होईल, सगळं चांगलं घडेल आपल्या बाबतीत, आणि असंच काही सांगणारी किंवा असं स्पिरिच्युअल आपल्याला धाडस देणारी किंवा धीर देणारी अशी कविता आज आपल्या समोर मी सादर करतोय। कवितेचं नाव आहे आता यशाचं शिखर हे चढायचंच। आजकालच्या स्पर्धा युगात पाऊल नवीन हे पडायचंच। आजकालच्या स्पर्धा युगात्या पाऊल नवीन हे पडायचंच। अहो एकाने साथ दिली तर दुसरं कोणीतरी नडायचंच। आत्मबळाच्या जोरावर आज शिखरे चढू पाहतो। नेटाने मग जीवन सारे ध्येयालया वाहतो। कुणी सुखात हसले तर दुःखात कुणीतरी रडायचंच। अहो एकाने साथ दिलीस तर दुसरं कोणीतरी नडायचंच। कलियुगात या सुक्या बरोबर थोडं ओलहे जायचंच। मृगजास किती धरून ठेवणार कधी ना कधी ते पळायचंच। अहो तुम्ही आम्ही लाख रोको विधिलिखित परी घडायचंच। अहो एकाने साथ दिलीच तर दुसरं कोणीतरी नडायचंच। पुढच्या चार का म्हणून यशाने आम्हास नेहमी नेहमी झुलवायचं। करता करविता तोच असला तरी जीवन स्वतःच फुलवायचं। सगळं मनासारखं होत असताना घोडं कुठंतरी अडायचंच। अहो एकाने साथ दिलीच तर दुसरं कोणीतरी नडायचंच। शेवटच्या चारोळी आपणच आहोत आपले विधाते। पदोपदी हे घोकायचं। तमान असे मग प्रतिकाराची दूरच रिपुन्ना रोकायचं। गगनासिया करुणी ठेंगणे गरुड पंखांनी उडायचंच। लाख विघ्ने मार्गी येऊत आता यशाचं शिखर हे चढायचंच। धन्यवाद।